नमस्कार, सिंपल मेजवानी मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मंडळी, सगळीकडेच पावसाला सुरुवात झाली आहे आणि जून महिन्यातला पहिला पाऊस पडला की सर्व महिला मंडळांची एकच गडबड असते आणि ती म्हणजे कैरीचं लोणचं घालण्याची। पण हे कैरीचं लोणचं सर्वांनाच परफेक्ट जमेल किंवा सर्वांच्याच हातचं चांगलं होईल असं नाही। बऱ्याच जणींना लोणचं परफेक्ट जमतं आणि काही जणींच्या हातच्या लोणच्याला अगदी कमी वेळात भुशी येऊन ते खराब होतं। आणि मार्केटमध्ये कितीही छान लोणची मिळत असले तरी घरी केलेल्या लोणच्याची चव त्याला काही येत नाही। म्हणूनच आज मी तुमच्यासोबत लोणचं 2 वर्ष टिकवण्यासाठी खूप साध्या सोप्या टिप्स शेअर करणार आहे। त्याकरता व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आता लोणचं करण्यासाठी सगळ्यात पहिली टिप्स म्हणजे लोणचं कधीही जून महिन्यातला पहिला पाऊस पडल्यानंतरच करायचं आहे, कारण जून महिन्यापर्यंत लोणच्या ज्याच्या गावरान कैऱ्या असतात त्या छान परिपक्व होतात आणि अशा परिपक्व झालेल्या कैऱ्याचं लोणचं जर आपण घातलं तर ते नक्कीच 2 वर्षापर्यंत चांगलं राहते। लोणची करण्यासाठी कधीही अगदी ताज्या टवटवीत आणि कडक असलेल्या गावरान कैऱ्याच आपल्याला घ्यायच्या आहेत, कारण गावरान कैरीचं लोणचं चवीला तर खूप छान होतेच, शिवाय ते दीर्घकाळ टिकते पण। लोणची करण्यासाठी कधीही मऊ झालेल्या कैऱ्या अजिबातही घेऊ नका, कारण अशा कैऱ्या आतमधून पिवळसर निघतात आणि अशा पिवळसर झालेल्या कैऱ्याचं जर लोणचं आपण घातलं तर त्या लोणच्याला लवकरच बुरशी येऊन ते लोणचे खराब होते। लोणच्याच्या कैऱ्या कापण्याच्या आधी 3 ते 4 तास साध्या पाण्यामध्ये बुडवून ठेवा। पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यामुळे कैऱ्याचा जो चीक असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि कैऱ्या सुद्धा छान कडक होतात। आणि कैऱ्या कापल्यानंतर कैरीच्या आतमधील कोळी व ज्या पिवळ्या मऊसर पडलेल्या ज्या फोडी असतात त्या वेगळ्या करा आणि आपण ज्या लोणच्यासाठी कैरीच्या फोडी घेणार आहोत त्या पण 2 वेळा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर 1 ते 1.5 तास ह्या फॅनखाली सुकवून घ्या आणि नंतर सुती कापडाने ह्या फोडी पूर्णपणे स्वच्छ पुसून घ्या। म्हणजे लोणचं करण्यासाठी आपल्याला एकदम कोरड्या अशा फोडी घ्यायच्या आहेत। फोडीला थोडंसंही पाणी किंवा ओलसरपणा जर असला तर आपलं लोणचं लवकर खराब होते, त्यामुळे शक्यतो फोडी कोरड्याच करून घ्यायच्या आहेत आपल्याला। लोणचे जर घरगुती मसाले तयार करणार असाल तर आपण लोणच्यामध्ये जे मसाले वापरतो जसे की मोहरी, सोफ, मेथी दाणे, लवंग हे सगळे मसाले चांगल्या प्रतीचेच आपल्याला घ्यायचे आहेत आणि मसाले लोणच्यामध्ये घालण्याच्या आधी उन्हामध्ये छान कडक वाळून घ्या। मसाल्यामध्ये थोडासा जरी ओलसरपणा किंवा दमटपणा असला तरीही आपले लोणचे लवकर खराब होते। आता लोणच्यामध्ये आपण जे तेल घालत असतो ते तेल चांगल्या प्रतीचं घ्यायचं आहे आणि रोजच्या वापराच्या किटलीमधलं तेल आपल्याला लोणच्यामध्ये नाही घालायचं आहे। तेल नेहमी नवीन जे पॅकेट असतं ते पॅकेट खोलूनच लोणच्यामध्ये घालायचं आहे आणि लोणच्यामध्ये शक्यतो शेंगदाणा तेलच घाला, कारण शेंगदाणा तेलामुळे लोणचं खूप छान चविष्ट तर होतेच आणि शिवाय 2 वर्ष जरी लोणचं राहिलं तरी लोणच्याला अजिबातही वास लागत नाही, त्यामुळे शक्य झाल्यास लोणच्यामध्ये शेंगदाणा तेलच वापरा। लोणचं करण्यासाठी आपण जे काही हळद किंवा तिखट वापरतो तुम्हाला जर शक्य असेल तर घरी मिरचीपासून तयार केलेलं लाल तिखट व घरी हळकंडापासून तयार केलेली हळदच लोणचं घालण्यासाठी वापरा। पण तुम्हाला जर हे शक्य नसेल, पॅकिंगची जर तुम्ही हळद आणि लाल तिखट वापरणार असाल तर ते चांगल्या प्रतीचे आहे हे खात्री केल्यानंतरच ते लोणच्यामध्ये आपल्याला वापरायचे आहे। लोणचं टिकण्यासाठी हळद आणि मीठ ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या 2 गोष्टी जर लोणच्यामध्ये कमी झाल्या तर त्यामुळे आपलं लोणचं लवकर भुशी येऊन खराब होते। तर माझ्या मते आणि मी जे नेहमी टाकते तर 1 किलोसाठी मी 200 ते 250 ग्रॅम मीठ आणि 10 ते 15 ग्रॅम हळद हे 1 किलो कैरीच्यासाठी प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। लोणचं मिक्स करण्यासाठी आपण जी भांडी वापरतो जसं की मोठं ताट, पातेलं, मिक्सरचं भांडं, स्टीलचा चमचा आणि लोणचं भरण्यासाठी काचेची किंवा चिनी मातीची बरणी, तर ही सगळी भांडी आपल्याला स्वच्छ घासून धुवून घ्यायची आहेत आणि नंतर एका सुती कपड्याने ही पूर्णपणे कोरडी करून मगच लोणचं करण्यासाठीही वापरायची आहेत। भांडी थोडीशी जरी ओलसर किंवा अस्वच्छ असली तर आपल्या लोणच्याला बुरशी येऊन लोणचे लवकर खराब होण्याची शक्यता जास्त असते। मसाले घातल्यानंतर आपण जे लोणचं मिक्स करतो ते लोणचं कधीही हाताने मिक्स करू नका, त्यासाठी स्वच्छ आणि कोरड्या चमच्याचाच उपयोग करा, कारण हाताच्या उष्णतेमुळे सुद्धा लोणचं खराब होऊ शकते। जसं की आपण म्हणतो माझ्या हातचं लोणचं चांगलं टिकत नाही आणि माझ्या आईच्या हातचं लोणचं चांगलं होतं, त्याचं हेच कारण आहे। कुणाकुणाच्या हातात जास्त उष्णता असली की लोणचं खराब होते, त्यामुळे स्वच्छ आणि कोरड्या स्टीलच्या चमच्यानेच आपल्याला लोणचं मिक्स करायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर लोणचं भरण्यासाठी आपल्याला काचेची किंवा चिनी मातीचीच बरणी वापरायची आहे। प्लास्टिकच्या बरणीमध्ये कधीही लोणचं भरू नका, कारण प्लास्टिकच्या बरणीमध्ये लोणचं भरल्यामुळे लोणच्याला एक वेगळाच वास येतो, त्यामुळे काचेची किंवा चिनी मातीचीच बरणी आपल्याला लोणचं भरण्यासाठी वापरायची आहे। जे बरणीमध्ये भरले म्हणजे आपली जबाबदारी संपले असे नाही, लोणचे बरणीमध्ये भरल्यानंतर सुद्धा 15 ते 20 दिवस याची खूप काळजी घ्यावी लागते, तेव्हाच आपलं लोणचं चांगलं टिकते। लोणच्याची बरणी ज्या भांड्यामध्ये बसेल असे एक भांडे घ्यायचे आहे, त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि या पाणी टाकलेल्या भांड्यामध्ये लोणच्याची बरणी ठेवा।
आणि घरातील एक जाड सुती कापड ओला करून तो हरणीच्या भोवती घट्टसा गुंडाळून घ्या. दिवसातून दररोज 2 वेळा हा कापड ओला करून घ्या आणि भांड्यातील पाणी दिवसातून एकदा तरी बदलायचं आहे. आणि दररोज स्टीलच्या कोरड्या चमच्याने बरणीच्या बुडापर्यंत चमचा घालून हे लोणचं मिक्स करायचं आहे. असं केल्यानं काय होते, आपले जे लोणचे आहे ते सगळे एकसारखे मुरते. आणि हे लोणचे जर तुम्ही मिक्स न करता तसेच ठेवून दिले तर लोणच्याला लवकर बुरशी होऊन लोणचे खराब होऊ शकते. आणि ही लोणच्याची बरणी थंड व हवेशीर ठिकाणी ठेवा. असे 20 ते 25 दिवस आपण जर लोणच्याची काळजी घेतली तर आपलं लोणचं सुद्धा खूप छान चांगला टिकते. सगळ्यात शेवटची आणि महत्वाची टिप म्हणजे बरणीतील लोणचं काढताना कधीही हाताने लोणचं काढायचं नाही, त्यासाठी स्वच्छ आणि कोरडा चमच्याचाच उपयोग करायचा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी लोणचं बनवलं तरी तुमचं लोणचं 100% परफेक्ट होईल आणि 2 वर्षापर्यंत टिकेल सुद्धा. आपल्या चॅनलवर घरगुती मसाल्यापासून 2 वर्ष टिकणाऱ्या करीच्या लोणच्याची रेसिपी अपलोड केलेली आहे व त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून मला नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.